नमस्कार मित्रांनो, मी निखिल तळेकर, एवरीथिंग फॉर इकॉनॉमिक्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण एक वेगळ्या विषयाबाबत या इथे बोलणार आहोत, तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर आपणास हे प्रश्न पडलेच असतील। स्पर्धा परीक्षा करताना जे काही प्रश्न पडतात त्याची उत्तरं या इथे आपणास सोप्या भाषेत दिली गेलेली आहेत। तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण एक गौतम बुद्धांनी सांगितलेली गोष्ट पाहूया। गौतम बुद्धांनी एक मनशांतीच्या मार्गाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावातून जात होते। प्रवासात ते एका तलावासमोर आले। गौतम बुद्धांना तहान लागलेली होती म्हणून एक शिष्य तलावातून पाणी आणण्यासाठी गेला। मात्र तलावाच्या काठावरील काही स्त्रिया कपडे धुत होत्या, त्यामुळे पाणी गढूळ झाले होते। शिष्य बुद्धांकडे परत येऊन म्हणाला, हे पाणी पिण्यायोग्य नाही। बुद्धांनी त्यावर स्मित हास्य केले। काही वेळानंतर पुन्हा पाणी आणायला सांगितले। यावेळी मात्र तलावातील पाणी एकदम स्वच्छ आणि निदळ झाले होते। शिष्य लगेच भांड्यात पाणी भरून घेऊन गेला। बुद्ध शिष्यांकडे पाहून म्हणाले की पाणी शुद्ध करण्यासाठी तुला काहीच करावे लागले नाही, तू पाण्याला स्थिर होऊ दिलंस आणि त्यातील गाळ आपोआप खाली जाऊन बसला। मित्रांनो, आपलं मनही असंच काहीसं असतं। आपण अस्वस्थ असतो तेव्हा आपण स्वतःला जास्त त्रास करून न घेता मन आपोआप शांत होऊ द्यावे। मनशांती मिळवता येत नाही, ती एक प्रक्रिया असते। म्हणून आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे, तरी तुम्ही अस्वस्थ होऊ नका। शांत मनाने आपला अभ्यास चालू ठेवा, कारण मनशांत हे आपोआप होते। तुम्ही फक्त दररोजच्या प्रमाणे आपला अभ्यास करा। तरी आज आपण स्पर्धा परीक्षा करताना कोणकोणते प्रश्न आपणास पडतात त्या प्रश्नांची सोप्या भाषेत या इथे उत्तरे जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा। स्पर्धा परीक्षा करताना आपणास हे प्रश्न पडलेच असतील। पहिला प्रश्न म्हणजे अभ्यास कोठून सुरुवात करायची। आता अभ्यासाला सुरुवात करताना अनेक प्रश्न मनात असतात की मी आता शाळेत आहे, मी कॉलेजमध्ये आहे, तर मी अभ्यास कोठून सुरू करावा। स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यासाची व्याप्ती एवढी आहे की कोणता विषय आधी घ्यावा किंवा कोणता विषय नंतर घ्यावा हे कळतच नाही। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, तरी तो तुम्ही आत्मसात केल्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल। तर अभ्यासाला सुरुवात करायची कोठून? तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय। आपण आज अध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट नेट परीक्षेचा अभ्यास करतोय की MPSC किंवा UPSC अभ्यास करतोय, एक लक्षात घ्यायची की प्रत्येक अभ्यासासाठी बेसिक गोष्टींची गरज असते। त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करण्याआधी एक स्टेट बोर्ड आणि NCERT बोर्ड या विषयांची पुस्तकं तुम्ही व्यवस्थित वाचली पाहिजेत व अभ्यासाला तिथूनच सुरुवात केली गेली पाहिजेत। दुसरा प्रश्न कुठला आहे, तर रोजचे नियोजन कसे असावे? मित्रांनो, तर रोजचे नियोजन करताना आपले काटेकोर नियोजन असणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला व्यायामाला वेळ देणं गरजेचं आहे, दुसरं अभ्यासाला वेळ देणं गरजेचं आहे, आपल्या कौटुंबिक कामांसाठी वेळ देणं गरजेचं आहे, मित्रपरिवाराला वेळ देणं गरजेचं आहे। या सगळ्यांचं नियोजन करून तुम्हाला एक दैनंदिन नियोजन आखणं गरजेचं आहे। मग तुम्ही अभ्यासाला त्यात जास्त वेळ देणं त्या तिथं गरजेचं असलेलं आपणास दिसतंय। म्हणजे रोजचं नियोजन एक ठरलेलं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे असलं पाहिजे, कारण आपण यशस्वी लोकांच्या बायोग्राफी जेव्हा असतो त्यांचं नियोजन एकदम काटेकोर असलेलं आपणास दिसतं। म्हणून नियोजन करताना व्यवस्थित करायचं व ते केल्याप्रमाणे पाळणं देखील महत्त्वाचं आहे। फक्त नियोजन वहीत असून किंवा कागदावर असून त्याचा उपयोग नाही, दररोजच्या जीवनात ते नियोजन अंमलात येणं गरजेचं आहे। आता पुढचा प्रश्न कोणता आहे, तर पुस्तके कोणती वापरावीत? अनेक मुलांना प्रश्न पडतो स्पर्धा परीक्षेची बाजारात इतकी प्रचंड पुस्तके उपलब्ध आहेत की त्यातील कोणती वापरावी। मित्रांनो, घाई गडबड गोंधळून न जाता ठराविक स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत। म्हणजे आता स्टेट बोर्ड, NCERT बोर्ड वाचली पाहिजेत, YCMU मुंबई युनिव्हर्सिटीची, शिवाजी युनिव्हर्सिटीची जी डिस्टन्स एज्युकेशनची पुस्तकं अनेक त्यांच्या साईटवर उपलब्ध आहेत, ती डाउनलोड करून त्याच्या प्रिंटआउट्स घेऊन किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही ती वाचली पाहिजेत। मग नंतर प्रत्येक विषयाचं एक स्पेशल संदर्भ पुस्तक घेऊन ते तुम्ही वाचलं पाहिजे। आता बघा, महाराष्ट्रात जो पहिला येतो तो देखील तेच पुस्तक वाचतो व जो नापास होतो तो देखील तेच पुस्तक वाचतो। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, पुस्तकं तीच आहेत, परीक्षेचे प्रश्न देखील तेच आहेत, मात्र तरी देखील आपला रिझल्ट येत नाही। कारण काय, तर आपण व्यवस्थित वाचत नाही किंवा
अनेक पुस्तकं वाचत बसतो. एकच पुस्तक ठराविक ठेवायचं, संदर्भ ग्रंथ, बेसिक पुस्तकं वाचायची आणि संदर्भ ग्रंथ एकच पुन्हा पुन्हा वाचायचा, तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. पुढचा प्रश्न कोणता आहे तो पाहूया. रोज किती तास अभ्यास करावा? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. रोज किती तास अभ्यास करायचा? मित्रांनो, सगळे यशस्वी मुलं काय करतात की बाबा मी एवढा तास अभ्यास केलेला, मी एवढा तास अभ्यास केलेला. शक्यतो प्रत्येकाचा स्टॅमिना हा वेगळा वेगळा असतो. आता तुम्ही आर्ट्सच्या मुलांचा विचार केला तर आर्ट्सच्या मुलांचा अभ्यासाची बैठक ही कमी असलेली आपणास दिसते. म्हणजे आणि तेच तुम्ही इंजिनिअरिंग, डॉक्टर, इतरातील या पदवीचे विद्यार्थी असाल तर तुमचा बैठक अभ्यासाचा स्टॅमिना जो असतो तो जास्त असलेला दिसतो. म्हणून प्रत्येकाची अभ्यासाची बैठक ही वेगवेगळी असते, ती आपण स्वतःहून ओळखून घ्यायची आणि ती ठरवायची. म्हणजे आता आज मला 2 तास अभ्यास करायचा आहे किंवा मी आज 8 तास अभ्यास करेन, मग 8 तासाचं डिवायडेशन मी 2 तास 2 तास असं करेन. म्हणजे मी 2 तासानंतर 1 ब्रेक घेईन. आता काही डॉक्टर मुलं किंवा इंजिनिअरिंग मुलं 4-4 तास कंटिन्यू अभ्यास करू शकतात. एकाच जागे बसले तरी 4 तास त्यांना अभ्यासाची सवय असते. शिवाय आपापल्या पद्धतीने आपलं नियोजन करून आपण अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे आज 2 तास अभ्यास केला, 1 सेशन मी कम्प्लीट केला, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत 2 तास अभ्यास केला, मग जेवणासाठी 1 तासाचा ब्रेक घेऊन परत 2 तास अभ्यास केला, परत 1 टी ब्रेक घेऊन परत मी 2 तास अभ्यास केला. असं करत करत तुम्ही 12 ते 13 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आपले डिवायडेशन विषयावाईज वेगवेगळं असणं पाहिजे. म्हणजे ज्या काळात आपलं कंटाळवाणं येतो त्या काळात गणित, बुद्धिमत्ता यासारख्या गोष्टींना वेळ देणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघू. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, काय करायचं? आता अनेक मुलांना प्रश्न असतो, मी एवढं वाचन करतो, मी एवढं लिखाण करतो तरी मला लक्षात राहत नाही आहे, मी एवढे बेसिक वाचलेले आहे, रेफरन्स वाचलेले आहे तरी मला परीक्षेत प्रश्न सुटत नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, वाचन करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचन करायचं. म्हणजे काय, आता मी अर्थशास्त्राचा अभ्यास करतो आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मी पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करतो आहे, मग परीक्षेत मला कसा प्रश्न पडेल यावर हे मनात आणायचं, सारखं मनात आणायचं. प्रश्न नुसतं एक कादंबरी वाचल्यासारखं वाचत बसायचं नाही, प्रश्न निर्माण करायचे, मला या घटकावर कसे प्रश्न येऊ शकतील, स्पर्धा परीक्षेत यादी कशा आले आहेत, हे मनाला प्रश्न विचारत वाचन करायचं. ॲटोमॅटिक समजून घेऊन वाचल्यामुळे तुम्हाला परीक्षेत 100% प्रश्न सोडवता येतील. कारण जर टॉपिक तुम्ही पारायण वाचल्यासारखं वाचून काढलं तर तुम्हाला त्यातलं काही समजणार नाही आहे. म्हणून तुम्ही 1 तासात 10 पेज वाचा किंवा 1 तासात 20 पेज वाचा, ते समजून घेऊन वाचणं गरजेचं आहे. म्हणून अभ्यास लक्षात राहत नसेल तर एक गोष्ट तुम्ही करा की समजून घेऊन वाचण्यास सुरुवात करा. म्हणजे आपल्या मनात प्रश्न पडू द्या त्या विषयाचे की कसे मला या घटकावर प्रश्न येतील. की आज मी आता राज्यघटना वाचतोय, राज्यघटनेचा मी मूलभूत हक्क वाचतोय, मग मला राज्यसेवेच्या परीक्षेत किंवा PSI/STIच्या परीक्षेत या घटकावर कसे प्रश्न येतील, आधी कसे प्रश्न आले आहेत, आता कसे येतील, हे जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलात आणि वाचन केलं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतील यशापासून कोण वंचित ठेवणार नाही किंवा त्या परीक्षेत प्रश्न सोडवता येणार नाही असं होणारच नाही, तुम्हाला 100% प्रश्न सोडवता येणार. आता पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो बघूया. मला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल का? सर्वात मोठा प्रश्न पडलेला विद्यार्थ्यांना आपण दिसून येतो. तूप खाल्लं की लोकांना रूप पाहिजे असते असं नाही मिळत कुठं. तिथं बहिणाबाई काय म्हणतात, बहिणाबाई म्हणतात की अरे संसार संसार, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ही अशी गोष्ट आहे, तिथं तुम्ही ताऊन सुलाखून निघता. म्हणजे आता मी स्वतः सांगतो, मी 2011-12 साली अभ्यास चालू केला, 2015 साली मी पास झालेलो आहे. म्हणजे 5 वर्ष आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. प्रोसेस लांब आहे, प्रोसेस जागा कमी असतात, मान्य आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण यश मिळेल का हे प्रश्न दुसऱ्यांना विचारायचं नाही, स्वतःला विचारायचा. मी यशासाठी काय करतोय आज, मी सकाळी उठतोय का, मी व्यायाम करतोय का, मी दररोजचं रुटीन फॉलो करतोय का, हे स्वतःला प्रश्न पडले पाहिजेत. यशासाठी डायरेक्ट तुम्ही फळाची अपेक्षा कराल तर तुम्हाला मिळणारच नाही आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत मनापासून प्रयत्न केल्यास यश हे 100% मिळतं. मित्रांनो, तुम्ही प्रयत्नांना शॉर्टकट नाही आहे, इथे यशासाठी शॉर्टकट कुठेच नसतो आणि यापुढेही भविष्यात असणार नाही आहे. आपल्याला भविष्याची पण चिंता करायची नाही आहे आणि मागे काय झालंय त्याची पण चिंता करायची नाही आहे. मला फक्त मला आजचा दिवस कसा घालवायचा आहे, मला आजच्या दिवसात किती अभ्यास करायचा आहे, माझं हे वाचून झालं आहे का, मला अजून काय वाचायचं आहे, मी प्रश्न सोडवलेले आहेत का, त्या गोष्टींचा विचार तुम्ही स्वतः करायचा आणि मग तुम्हाला यश हे आपोआप मिळेल. तुम्हाला तिथं विचारायची पण गरज पडणार नाही की मला यश मिळेल का, तुम्हाला 100% यश मिळेल. फक्त तुम्ही
आजचा वर्तमानच जगा मित्रांनो. भविष्यकाळातही जगू नका, भूतकाळात काय गोष्टी झालेल्या असल्यास झालेल्या आहेत त्या विसरून जा आणि नव्या जोमाने तयारीला लागा. यश तुम्हाला हे 100% मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मानसिक संतुलन कसे राखायचे. आता अनेक विद्यार्थी ॲड कमी आली, ॲडमध्ये जागा कमी आल्या की नाराज होतात. नाराज व्हायचं कारण नाही आहे, प्रत्येक वेळी प्रयत्नशील राहायचं. जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू केला असेल, तुम्ही आता एकदा आठवा की तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, आता समजा तुम्ही ग्रॅज्युएट झालात, तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली होती, पहिला स्पर्धा परीक्षेचा एकदम पहिला फॉर्म भरला होता, त्यावेळेच्या गोष्टी आठवायच्या. त्यावेळी जी तुमची एनर्जी होती ती आज 2 ते 3 वर्षांनी देखील आहे का हे चेक करायची, आणि नसेल तर ती एनर्जी निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करायच्या. म्हणजे मोठे मोठे लोकांची पुस्तकं, आत्मचरित्रांची पुस्तकं वाचायची, इन्स्पिरेशनल कोट्स वाचायचे, इन्स्पिरेशनल स्टोरीज वाचायच्या. यश हे कुणालाही एका झटक्यात मिळालेलं नसतं. 1% लोक अशी असतात की त्यांनी 1 वर्षात अभ्यास करून पोस्ट काढलेले असतात. पण शक्यतो मित्रांनो, स्ट्रगल हे प्रत्येकाला करावं लागतं. त्या 1 वर्षात पोस्ट काढलेल्या व्यक्तीने देखील आपल्या शालेय जीवनात भरपूर कष्ट केलेलं असतं. ते आपणास दिसत नाही मित्रांनो, त्याचा फक्त आपण 1 वर्षाचा अभ्यास पाहतो. आपण आधी काय केलं, शाळेत काय केलं हे आपण त्याचं पाहत नाही. म्हणून लक्षात घ्या, एक संतुलन टिकवण्यासाठी तुम्ही आपल्या मनाची कठोर श्रमाची म्हणजे यश किंवा अपयश काही येऊ, मी माझं मानसिक संतुलन, मी माझं डेली रुटीन फॉलो करणार म्हणजे करणार, हे जेव्हा तुम्हाला जमेल ना मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या यशापासून कोण वंचित ठेवणार नाही किंवा तुमचं मानसिक संतुलन हे ढळणार नाही. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा, दुसऱ्यांशी ठेवू नका. त्याने 1 वर्षात मिळवलं, मी 1 वर्षात मिळवलं पाहिजे नाही मित्रांनो. प्रत्येकाचा टाईम हा वेगवेगळा असतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या टाईम स्पॅनमध्ये जगत असलेला आपणास दिसतो. प्रत्येकाच्या जीवनात यश लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं, हे गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही मानसिकतेने एकदम स्थिर मनाने दररोजचा अभ्यास केला पाहिजे, दररोजचे प्रश्न सोडवले पाहिजेत, पेपर वाचन व्यवस्थित केलं पाहिजे. या गोष्टी केल्या तरच तुम्हाला यश हे नक्की मिळेल. आता मी कसा अभ्यास केला ते सांगतो. एक माझा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या, या गोष्टी दररोज न चुकता करा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करीत असाल, आज शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, किंवा तुम्हाला 2 ते 3 वर्ष अभ्यास करून झाले असतील, तर या गोष्टी तुम्ही दररोज केल्या पाहिजेत. एक पेपर वाचन, एक चांगला इंग्रजी आणि एक मराठी, 2 पेपर तुम्ही डेली वाचले पाहिजेत. शिवाय मासिक वाचन, म्हणजेच आता स्पर्धा परीक्षेचे विविध मासिकं आपल्या बाजारात उपलब्ध असलेली दिसतात, मग त्यापैकी एक कोणतं तरी चांगलं मासिक किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज त्याचा खूप छान कंटेंट आहे त्याचा, मग ते मासिक तुम्ही वाचलं पाहिजे. शिवाय गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सराव हा दररोज केला गेला पाहिजे. म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे उदाहरणं आहेत किंवा जे टॉपिक आहेत ते दररोज आपणाकडून सोडवले गेले पाहिजेत. शिवाय इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचा सराव डेली केला गेला पाहिजे, कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेला, MPSC कोणत्याही मुख्य परीक्षेला या घटकावर मेरिट ठरत असलेलं आज दिसतंय आपणास. मात्र या गोष्टीकडे अजून देखील मुलं दुर्लक्ष करतात. या गोष्टी अशा आहेत मित्रांनो, या गोष्टीचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना तर तुम्हाला या घटकामध्ये पैकीच्या पैकी देखील मार्क मिळतात. म्हणून या गोष्टीचा म्हणजे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा सराव हा न चुकता करा. आता ही पुस्तके तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. कोणती पुस्तके वाचायची आहेत, तर एक तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERTची जी पुस्तकं आहेत ती पुन्हा पुन्हा वाचा. आपल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या, कारण या गोष्टी, या पुस्तकातील गोष्टींवरच काही प्रश्न अवलंबून असतात. पूर्वपरीक्षेत तर 30 ते 40% प्रश्न हे स्टेट बोर्ड किंवा NCERT बोर्डच्या पुस्तकातून विचारले गेलेले असतात, मात्र ते आपण व्यवस्थित वाचत नसल्याकारणाने ते प्रश्न आपण सुटत नाहीत. मग दुसऱ्या पदवीसाठी असलेली पुस्तकं, मग आता YCUMU सांगितली मी, पण मुलांनो मुंबई युनिव्हर्सिटीची पण पुस्तकं आहेत, शिवाजी युनिव्हर्सिटीची डिस्टन्स एज्युकेशनची पुस्तकं आहेत, ती वाचा. सिलॅबसनुसार वाचलीत तरी चालतील, सिलॅबसला धरून ती पुस्तकं वाचा. कारण पेपर सेट करणारे हे मोठमोठ्या पदांवरील प्राध्यापक असू शकतात, पेपर सेट करणारे हे या विषयातील तज्ज्ञ लोक असल्याकारणाने ते पुस्तकं रेफर करू शकतात. एक्झाम ओरिएंटेड राहणं गरजेचं आहे, प्रत्येक वेळी एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार करत जा. दुसरा आहे संदर्भग्रंथ. आता एकच संदर्भग्रंथ घ्यायचा, जास्तीत जास्त 2 घ्यायचे, त्याशिवाय दुसरं पुस्तक कुठलं आणायचं नाही, तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायचं. म्हणून मी लिहिले पुन्हा पुन्हा समजून घेऊन वाचा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत यश हे नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षेत अनेक प्रश्न तुम्हाला पडतात, यातील बऱ्यापैकी उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे.
तरी देखील तुम्हाला यश मिळत नसेल तरी आत्मपरीक्षण करणं तुम्हाला गरजेचं आहे। प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःच्या जीवनाचा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि ठरवा की बाबा मी बरोबर करतोय का, मी ह्या मार्गावरून चाललोय, मी बरोबर जात आहे का। मला अनेक कौटुंबिक अडचणी आहे तरी देखील मी हा मार्ग स्वीकारलाय, मग मी या मार्गावर टिकून राहील का, मग टिकून राहण्यासाठी मला काय करावं लागेल, मला कौटुंबिक जबाबदारी पण आहे, मग कौटुंबिक जबाबदारीसाठी भान ठेवून मी काम करून अभ्यास कसा करायचा। या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपल्या मनाला विचारायची आणि अभ्यास करायचा। मित्रांनो, परिस्थितीला ढाल बनवायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही। परिस्थितीला जो ढाल बनवतो मित्रांनो, तो कधीच यशाच्या पायरीवर जात नाही, तो नेहमी अपयशी ठरलेला दिसतो। परिस्थितीला ढाल बनवायची नाही कधी, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, हे कधीच सांगायचं नाही मित्रांनो। कारण हा निर्णय, स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला असतो, तुमच्यामुळं कुटुंबाने तो तुमच्यासोबत साथ दिलेली असते। जर तुम्ही या ठिकाणी अपयशी किंवा खचून गेलात तर त्याचा परिणाम सर्व कुटुंबावर होत असतो। म्हणून प्रत्येक गोष्टीत विचार करताना, निर्णय घेताना सगळ्या कुटुंबाचा विचार करून, आपल्या मनाला प्रश्न विचारून, मी योग्य मार्गाने प्रयत्न करतोय का, हे प्रश्न तुम्हाला पडणं गरजेचं आहे। जर असं होत नसेल मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं कठीण आहे। तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, यशस्वी तुम्ही होणार, 100% होणार। तरी हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, जाता बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।